31 मार्च आलेला आहे, जर आपल्या आपण टॅक्स भरतो आणि आपल्याला जर सुविधा मिळत नसेल तर माझं या करून आपण मालमत्ता कर भरू नका, कारण महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये भरपूर पैसे आहेत. नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीतर्फे म्हात्रे याच्या माध्यमातून काढण्यात आलेला माझे मित्र, माझे सहकारी, माझी उपमहापौर श्री रमाकांत म्हात्रे साहेब, मंदाकिनीताई, नीलाताई, सर्व सेलचे अध्यक्ष, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष साहेब, मी थोडक्यात आपल्या मेन्शन करतो मी, कारण ऊन आहे. आम्हाला थोडी संधी भेटली होती पण थोडक्यात सांगू इच्छितो मी आपको कि आरोग्याचा विषय फार गंभीर विषय आहे. 7 लाख असे बिल साहेब बाळासाहेब तिथे देत होते आणि त्याचा सुद्धा मी बरेच विरोध केला. दुसऱ्या आणि त्यावेळी मालमत्ता कर मुंबईपेक्षा जास्ती होता. काँग्रेस पक्षाच्या करपात्र मुलेत 50% पक्षांनी नवीच्या नागरिकांना दिलेली होती. दुसरा विषय सांगतो आपल्याला मी काय म्हणत, कशा प्रकारे आज नवी मुंबई समोर जाते. गेल्या 2 महिन्यापासून नवी मुंबईच्या शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनिकेत म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी हे पायी नवी मुंबई शहराच्या प्रत्येक गल्लीपर्यंत पोचलेत, सोसायटीतल्या प्रत्येक फ्लॅटपर्यंत पोचलेत. सर्वसामान्य लोकांच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आमच्या बंधू भगिनींचे प्रश्न त्यांनी जाणून घेतलेले आहेत. आज जे महानगरपालिकेच्या माध्यमातून हॉस्पिटल चालवले जातात तिथं डॉक्टरांची व्यवस्था नाही, अनेक आरोग्य उपचारांची व्यवस्था तिकडे नाही आहे. ज्या महानगरपालिकेतल्या शाळा आहेत तिथल्याही विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनेक विषय त्या ठिकाणी अडचणीचे आहेत हे त्यांना लक्षात आलेलं आहे. बाकीचे सर्वसामान्य नागरिकांचे नवी मुंबईचे प्रश्न आहेतच, मग ते रस्त्याचे असो, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतले असो, काही धोरणात्मक निर्णय हे राज्य शासनाच्या स्तरावरचे आहेत आणि राज्य शासनाने आज नवी मुंबई महानगरपालिकेला या ठिकाणी मदत करून त्या मदतीचा उपयोग हा जनतेच्या योग्य कारणासाठी झाला पाहिजे. परंतु आज महानगरपालिकेमध्ये थोडा गलथान कारभार चालला असं दिसून येतं आणि त्याच्या विरोधात आज मोठा मोर्चा हा नवी मुंबईच्या सर्वसामान्य लोकांना घेऊन आज अनिकेत म्हात्रे आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढला आहे. दुर्दैवी बाब अशी की आयुक्तांनी आज या ठिकाणी आज ते नाही आहेत. खरं तर मोर्चाला त्यांनी भेटायला हवं होतं, लोकांच्या भावना जाणून घ्यायला हव्या होत्या आणि येणाऱ्या काळात त्याच्यावर उपाययोजना काढायला हव्या होत्या. परंतु हे शिष्टमंडळ भेटेल. आज शांत संयमी पद्धतीने काँग्रेस पक्षाने हा मोर्चा काढला आहे. आज लोकांची परीक्षा महानगरपालिकेने पाहू नये अशी माझी महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना विनंती राहील, एवढंच माझी अपेक्षा आहे. प्रश्न नवी मुंबईकरांचे तातडीने सोडावे. सर आता कल्याणला